आजही 24 तास एक पाऊल पुढे। आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा खात्यातल्या निधीच्या सिंचनाप्रकरणी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। जलसंपदा मंत्री असताना अजित पवारांनी अवघ्या 3 महिन्यात सर्व नियम डावलून 20,000 कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या प्रकरणी भाजपनं चौकशीची मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात, मात्र जलसंपदा मंत्री असतानाची त्यांची झटपट काम करण्याची पद्धत चांगलीच अंगलट आली आहे। एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार अजित पवारांनी 2009 मध्ये केवळ 3 महिन्यात 20,000 कोटींच्या 32 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। विशेष म्हणजे विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या गव्हर्नर काउन्सिलिंगला धाव्यावरती बसवून या 20,000 कोटींच्या निधीचं सिंचन करण्यात आल्याचं उघड झालंय। त्यामुळे सिंचनाच्या अनेक घोटाळ्यांमध्ये आणखी एक घोटाळ्याची भर पडली आहे। याबाबत विरोधकांनीही अजित पवारांच्या झटपट कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। अजित पवारांना याचं उत्तर द्यावंच लागेल। याचं कारण असं आहे की साधारणपणे सगळे एस्केलेशन मोठे हे पहिल्यांदा त्यांच्या काळात झाले आणि त्याच्यानंतर तटकरे साहेबांनी तर त्याचंही पेक्षा मोठी मजल मारली। इरिगेशन खात्याला याचं उत्तर द्यावं लागेल आणि इरिगेशनचे त्यावेळचे मंत्री म्हणून अजितदादांना आणि आताचे मंत्री म्हणून तटकरेंना याचं उत्तर द्यावंच लागेल। दादांच्या या कार्यपद्धतीची मात्र शरद पवारांकडून पाठराखण करण्यात आली आहे। झटपट कामं करण्यात गैर काय असा प्रतिसवाल पवारांनी उपस्थित केलाय। डायरेक्शन देके की एक विदर्भ के बारे में पिछड़ेपन दूर करने के लिए आपको ये अधिकार दिए है और आप इसमें आपका अधिकार का इस्तेमाल करिए। यापूर्वीही जलसंपदा खात्यात मोठ्या प्रमाणावरती निधीचं सिंचन झाल्याचं उघड झालंय, मात्र आता अनेक खात्यांची मंजुरी न घेताच दादागिरीनं 20,000 कोटींच्या निधीचं वाटप झालं की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। Zee 24 तास साठी नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट। Zee 24 तास एक पाऊल पुढे।